अकोले नगर पंचायतीत मतदारांनी मधुभाऊ नवले व मीनानाथ पांडे साहेबांना चांगली साथ दिली, तशीच साथ उरलेल्या चार उमेदवारांना द्या। नगर पंचायतीवर काँग्रेस पक्षाची सत्ता येणार आहे। खरं तर स्वबळावर निवडणूक लढवून पक्षाची ताकद वाढवावी म्हणून कार्यकर्त्यांनी आपली ताकद पणाला लावली असल्याचे शब्दात नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सुधीर तांबे यांनी स्पष्ट केले। नमस्कार, आपल्याबरोबर आहेत पदवीधर मतदारसंघाचे आमदार माननीय सुधीरजी तांबे साहेब। साहेब, तसं पाहिलं तर आज महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडी आहे आणि अकोले तालुक्यामध्ये महाविकास आघाडी होऊ शकली नाही, यावर काय सांगाल आपण? आता हे खरं आहे तुमचं म्हणणं की राज्यात महाविकास आघाडी आहे, आता तो स्थानिक पातळीवर त्यांची आघाडी होऊ शकली नाही, पण ठीक आहे। आता काँग्रेस पक्ष हे स्वबळावर निवडणूक लढवत आहे, कारण स्थानिक पातळीवर निवडणुका लढवायचं असेल एकत्रपणाने तर त्याला अनेक कार्यकर्ते असतात, इच्छुक असतात, सगळ्यांना उभं राहण्याची एक इच्छा असते, त्यामुळे आता स्थानिक पातळीवर काँग्रेस पक्षाची पण भूमिका होती स्वबळावर लढवावी, त्याप्रमाणे आपण लढवत आहोत स्वबळावर। निश्चितच ह्या निवडणुकीसाठी आमदार बाळासाहेब थोरात साहेब अकोल्याला आले, श्रीरामपूरचे आमदार लव कानवडे साहेब पण आले, दुर्गाताई आल्या आणि तुम्ही पण आता दुसऱ्यांदा आले, निश्चित काय सांगाल, म्हणजे काय परिस्थिती राहील अकोलेची? नाही बघा, आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे आमच्या कार्यकर्त्यांनी, आमचे जे नेते मंडळी आहे मधुभाऊ असतील, मीनानाथजी पांडे, यांनी खूप परिश्रम घेतलेले आणि अकोलेकरांनासुद्धा अकोले शहर हे एक चांगलं प्रगत व्हावं, सुंदर व्हावं, इथे जे मूलभूत गरजा आहेत विशेषतः पिण्याचं पाणी, सांडपाण्याची व्यवस्था आणि अंतर्गत दळणवळण, नंतर नागरी सुविधा, उद्यानं असतील, क्रीडांगणं असतील, अभ्यासिका असतील, तर एक काँग्रेस पक्ष हा केवळ एक निवडणुकीला उभं राहायचं म्हणून राहिले नाही आहेत, तर एक अतिशय चांगला निश्चितपणाने अकोल्याच्या भविष्यकाळाचा एक आराखडा घेऊन आमची सर्व काँग्रेस पक्षाची लोक त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत आणि याचा अकोलेकरांना विश्वास वाटतो की या पक्षाच्या माध्यमातून अकोल्याचा चेहरा मोहरा बदलणार आहे आणि त्यामुळे निश्चितपणाने खूप चांगला प्रतिसाद नागरिकांकडून मिळतो आहे। मागच्याही निवडणुकीचा एक टप्पा झाला, त्यातही खूप चांगला प्रतिसाद होता आणि आताही या दुसऱ्या टप्प्यामध्ये खूप चांगला प्रतिसाद आहे आणि निश्चितच काँग्रेसच या ठिकाणी या सत्तेवर येईल असा आमचा आत्मविश्वास आहे। तांबे साहेबांना विचारले की सत्ता स्थापनेवेळी वेळ आली तर तुम्ही आघाडी पक्षाला सपोर्ट कराल का? आम्ही त्यावेळी त्यांनी मार्मिक उत्तर दिले, आम्ही नाही तर तेच आम्हाला सपोर्ट करतील, परंतु आम्हाला गरजच नाही पडणार। नक्की साहेब, मगाशी सुद्धा आपण 14 क्रमांक वार्डमध्ये सांगितलं का सत्ता ही निश्चित काँग्रेस पक्षाची येणार आहे, सोबळावर येणार आहे, परंतु असं तुम्हालाही वाटत होतं की काँग्रेस ही सोबळावर लढणार, मग 17 जागेवर आपले उमेदवार का नाही उभे झाले? नाही बघा, कसं असतं की सुरुवातीच्या काळामध्ये काही प्रमाणात चर्चा चालू होत्या आपसामध्ये आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाने त्या निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत चर्चा चालू होत्या, मित्रपक्षालाही बरोबर घ्यावं अशी भूमिका होती आणि त्यामुळे काही जागेंवर जी तयारी आपण म्हणतो ती त्या ठिकाणी खरं म्हणजे 17 जागेवर उमेदवार उभं करण्याची काँग्रेसची तयारी होती, परंतु मित्रपक्षांच्या चर्चेमुळे आम्ही त्या ठिकाणी स्थानिक आमच्या नेतृत्वाने त्याप्रमाणे तशा जागांची तयारी नव्हती, परंतु आमची तशी क्षमता होती, परंतु मित्रपक्षांना काही जागा सोडाव्या या भूमिकेतून आपण तसं सोडलेल्या जागा राहिल्या होत्या। म्हणजे निश्चित म्हणजे मित्रपक्षांनी तुम्हाला गाभीर ठेवलं असं म्हणणं आहे, परंतु यदा कदाचित उद्या वेळ जर आली तर त्या मित्रपक्षांना जर पाठिंबा देण्याची वेळ आली तर तुम्ही द्याल का? तेही आम्हाला पाठिंबा देतील, कारण आम्ही नंबर 1 असू, त्यामुळे ते आम्हाला पाठिंबा देतील। यानंतर पुढील निवडणुकीत आघाडी पक्षाबरोबर आपण इतर स्थानिक संस्थेच्या निवडणुकीत आपण सोबत असणार का असे मधुभाऊ नवले यांना विचारले असता त्यांनी त्यांची भूमिका मांडली। हो, आपल्याला एक प्रश्न आहे, खरं पाहिलं तर नामदार साहेब आणि आमदार साहेबांनी खरी ताकद आपल्याला लावली, आज तालुक्याचं चित्रीकरण बदललेलं दिसत आहे, परंतु तुमची मनोमन इच्छा राहणार आहे का इतर तुमच्या सहकारी पक्षांबरोबर राहावं? नामदार बाळासाहेब थोरात साहेब आणि आदरणीय आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब, विकासाच्या संदर्भामध्ये ज्यांच्याकडे स्वतःच्या संकल्पना आहेत आणि प्रत्यक्षात कृतीत आणण्याची धमक आहे, हिंमत आहे, अशी राजकीय शक्ती जर आपल्या पाठीशी असेल, सामाजिक शक्ती पाठीशी असेल,
तर आपण काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीच्या निमित्तानं या नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात या नगरपंचायतीचा चेहरा मोहरा बदलवण्यासाठी आपण पुढं आलो पाहिजे ही आमची मानसिकता होती आणि त्यानिमित्तानं आम्ही पुढं आलो आहे. साहेब पण येऊन गेलेत, आज आमदार साहेब पण येऊन गेलेत आणि त्यांनी सांगितलंय की काँग्रेस पक्ष या नगरपंचायतीचा चेहरा मोहरा बदलवण्यासाठी जी मदत हवी आहे ती मदत करेल. मदत म्हणजे काय? एक तर आम्हा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणं आणि दुसरं शासकीय पातळीवरनं निधी उपलब्ध करून देणं, तर हा शब्द त्यांनी दिलेलाच आहे. तिसरा मुद्दा आहे की उद्या आघाडीच्या संदर्भामध्ये परत काय निर्णय होईल. आम्हाला आज चारही ठिकाणची जी काही आमची स्थिती आहे ती जर आम्ही बघितली तर चारही वार्डामध्ये मला आत्मविश्वास वाटतो की आम्ही निवडून घेऊ. आणि त्या अगोदर पण आम्ही 7 जागा लढवल्या आहेत, 7 जागांचा तोही निकाल मिळेल असा मला आत्मविश्वास आहे. पण जी परिस्थिती निर्माण होईल त्या परिस्थितीमध्ये आमची भूमिका राहील की नेतृत्व काँग्रेसला मिळावं ही आमची प्रमुख भूमिका राहील. त्या अनुषंगानं काही घडत असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू, पण इतरांच्यासाठी म्हणून दुय्यम भूमिका स्वीकारून काम करणं आम्हाला नको आहे. आम्हाला आमच्या नेतृत्वाखाली काहीतरी बदल घडावा ही आमची अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षेच्यासाठी योग्य ते धोरण अवलंबणं आम्ही निश्चितपणे तसंच करूया. खरं पाहिलं तर भाऊ, आज 2 दिवसावर 4 जागांचं इलेक्शन राहिलेलं आहे. नगरपंचायतीची दुर्वाळा आता संपणार आहे, परंतु भविष्यामध्ये तुम्ही जे स्थानिक स्वराज्य संस्था असते, मग त्याच्यामध्ये जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, अमृतसागर दूरसंघ असेल किंवा सहकारी साखर कारखाना असेल, ह्याच मताने लढवणार का पक्षासोबत राहणार? जिथे प्रत्यक्ष पक्षाची आयडेंटिटी ही जिथे प्रदर्शित करून आपल्या पक्षाच्या झेंड्याखाली निवडणूक लढवायची वेळ येते तेव्हा झेंड्याच्या शिवाय निवडणूक नाही लढवणार. कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये काय भूमिका घ्यावी लागेल त्यावेळेला पण आमची भूमिका स्वच्छ आहे. मी अगदी दूध संघ असो, साखर कारखाना असो, शेतकऱ्यांच्या हितासाठी जे करावं लागेल, ज्यामध्ये साखर कारखाना अडचणीतला असला तरीसुद्धा तो सुरक्षितपणे बाहेर निघेल, शेतकऱ्यांचा आज जो काही अपेक्षा आहे FRP प्रमाणे मिळावं, FRP प्रमाणे ऊसाचा दर मिळेल, पण त्यासाठी केवळ कर्जाचा बोजा अंगावर घेऊन चालणार नाही, कारण शेवटी त्यामधनं एक दिवस आपलं युनिट पण दुर्दैवानं असं घडलं तर थांबू शकतं, कारण कर्जाचा बोजा वाढेल. तर कर्जाचा बोजा न वाढवता FRP सह कामगारांचे वेळेवर पगार देण्यासह, व्यवस्थापन खर्चासह सुरळीतपणे हा कारखाना चालेल यासाठी जे करावं लागेल ते करण्याची तयारी आमची राहील. ऐन वेळेला मग समीकरण कसं जोडायचं याचा विचार आम्ही त्यावेळेला निश्चितपणे करू. आज काय आपण सांगू शकत नाही की आज काय करू, पण हेतू मात्र तो आहे की अगस्ती साखर कारखाना यातनं बाहेर निघेल आणि त्यासाठी काँग्रेस पक्षानं बाजूला न राहता ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली पाहिजे, आम्ही अवश्य घेऊ ते. प्रतिनिधी सोनाली दातखिळे, राजयोग न्यूज, अकोले.